सांगा पाहू हे काय आहे? मुलींचे चार चेहरे दिसत आहेत. बरोबर, हे एका मुलीचे चार चेहरे आहेत, पण हे चार चेहरे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. तर सांग बर, पहिल्या चेहऱ्यामध्ये काय दिसते? पहिल्या चेहऱ्यावर मुलगी हसत आहे, म्हणजे आनंद. बरोबर, दुसऱ्या चेहऱ्यावर? दुसऱ्या चेहऱ्यावर मुलगी रागवलेली आहे, म्हणजे राग. बरोबर, तिसऱ्या चेहऱ्यावर? तिसऱ्या चेहऱ्यावर मुलगी दुःख आहे. बरोबर, दुःखी आहे. आणि चौथ्या चेहऱ्यावरती? चौथ्या चेहऱ्यावरती मुलगी घाबरलेली आहे, म्हणजे भीती. बरोबर, म्हणजे ह्या मुलीच्या चेहऱ्यावरचे वेगवेगळे हावभाव आपल्याला दिसतात. ह्या हावभावामुळे काय होतं? आपल्याला संदेश म्हणजे माहिती मिळते, म्हणजे हावभावावरून संदेशवहन सुद्धा होऊ शकते. संदेशवहनामुळे एखादी माहिती दुसऱ्या ठिकाणी पोहोचू शकते. माहितीचा उपयोग ज्ञान निर्मितीसाठी होतो. बरोबर, हे दुसरे चित्र पहा. ह्या दुसऱ्या चित्रामध्ये काय काय आहे? एकामध्ये न्यूजचे चॅनल जे आपल्या सांगतात त्याची गाडी आहे. दुसरे मध्ये सॅटेलाइट आहे. बरोबर, तिसऱ्यामध्ये टीव्ही आहे. चौथ्या मध्ये पेपर आहे. पाचव्या मध्ये रेडिओ आणि सहाव्या मध्ये रेकॉर्डिंग करत आहे. बरोबर, पहिल्या मध्ये आपल्याला न्यूज चॅनलची गाडी दिसत आहे. त्याच्या शेजारी आपल्याला सॅटेलाइट म्हणजे तो कृत्रिम उपग्रह आहे, तो आपण काय केलेला आहे? आकाशामध्ये सोडलेला आहे. त्या उपग्रहाच्या सहाय्याने टीव्हीवरती, रेडिओवरती किंवा बातम्या किंवा संगणकावर माहितीचं प्रसारण होते. हे माहितीच्या प्रसारणाचे साधने आहेत, म्हणजे संदेश मिळालेला तो पोहोचवण्याचं काम हे प्रसार माध्यमे करतात.